नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि आपण आहोत औरंगाबाद जालना दौऱ्यावर. आता आपण घराकडे निघालेलो आहोत पाडवा साजरा करण्यासाठी. आज मी औरंगाबाद मध्ये आलेले आहे. काही वर्षांपासून जो माझ्या संपर्कात आहे सप्तशृंगी आईसाहेबांच्या संपर्कामुळे आज त्या लाडक्या लेकराकडे आलेले आहे. मी त्याचं नाव आहे बबलू आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे की कशा पद्धतीने बबलूकडे आम्ही छान छान जेवण करणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. आणि हा आहे बबलू. आता आपण पाहणार आहोत शेवटपर्यंत घरी जाण्यापर्यंतचा प्रवास. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. असं म्हणतात ना, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. तशाच पद्धतीने असं आहे की मी आज आलेले आहे. जवळपास आमची 3-3.5 वर्षानंतर भेट झालेली आहे. बबलू माझ्याकडे गुरुपौर्णिमेला आला होता 3 वर्ष, आणि आता या 3 वर्षानंतर त्याच्याकडे आलेली आहे. तर त्यांच्याकडे छान पूर्णाचा स्वयंपाक आहे. म्हणजे पाडवा उद्या आहे, पण पाडव्याचा गोड जेवणाचा नैवेद्य आजच मला मिळालेला आहे. सो खूप छान छान असं जेवण करणार आहेत आम्ही, आणि बबलू पण आमच्यासोबत जेवायला बसतो आहे. आणि आम्ही जेवण करून मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि आता आपण पाहिलेलं आहे हिंदू पारंपरिक संस्कृतीनुसार आपल्या घरी आलेल्या कुठल्याही अतिथीचा सन्मान सत्कार. तशाच पद्धतीने इथे छान असा सन्मान सत्कार झालेला आहे. पती पत्नी छानसा गोकुळासारखा संसार आहे. आणि सोबतच आता त्यांच्याकडून मी निघालेले आहे. सुंदर अशी छान पैठणी घेतलेली आहे आणि मी निघालेली आहे. ही पैठणी तुम्हाला कधी ना कधी माझ्या अंगावरती दिसेल नक्कीच, तेव्हा तुम्ही ही पाहू शकाल. आता मी निघालेली आहे वाळुंज आणि गंगापूरच्या दिशेने. तुर्तास आजच्या दिवसासाठी तुमची रजा घेते. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी. बाय.